शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात पक्षाचं मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवण्यात येत आहे. यातील एक भाग म्हणून आज कोल्हापुरातील मिरजकर तिकटी इथं 25 फूट भव्य मशालीचं अनावरण माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं. त्याचबरोबर मशाल चिन्हाची 1 लाख पत्रकं घरोघरी पोहोचवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलाय. या उपक्रमाची सुरुवातही यावेळी करण्यात आली. तसंच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळावा यासाठी नवदुर्गांना साकड घातलं. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी कोल्हापूरची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी महाविकास आघाडीकडे उद्धव ठाकरे प्रयत्न करतील आणि कोल्हापूर उत्तरमधून मशालीचा आमदार निवडून येईल असा विश्वास ठाकरे गटाचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केलाय. अत्यंत प्रामाणिकपणे महाराष्ट्राची सेवा करण्याचं काम ज्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत केली त्यांच्या हातात पुन्हा एकदा महाराष्ट्राची सूत्र यावीत अशा या महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची इच्छा आहे. जगदंबेकडे प्रार्थना केलेली आहे. तुम्हाला सुद्धा सर्वांना विनंती आहे, एकजुटीने उभे राहा, एक दिलाने उभे राहा आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या भ्रष्टाचारी भाजप आणि गद्दार लोकांना गाडून टाका आणि आपला भगवा झेंडा फडकवण्यासाठी मशाल प्रज्वलित करा लोकांच्या हृदयामध्ये, लोकांच्या मनामध्ये, अशी प्रार्थना करतो. एक मशाल लोकांच्या हृदयात तर पोचलेली आहे, पण हे मशालीचं तेज तुम्ही या ठिकाणी उभं केलेलं आहे. संजय राव तुमचे सहकार्य त्यांना आहे, रवी किरण इंगोले आमचे शहर प्रमुख आहेत, एक जबरदस्त हे तिन्ही लोकांचे कर्तृत्व पदाधिकारी कोल्हापूरमध्ये आहेत. त्यामुळे कोल्हापूर उत्तर हा आपलाच असला पाहिजे ही जी काय मागणी आहे, ती मागणी पूर्ण करून घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब योग्य ते प्रयत्न करतील. परंतु तुम्ही निर्धार करायला पाहिजे पुन्हा एकदा कोल्हापूरवर मशालीचा आपला आमदार निवडून येईल अशी खात्री तुम्ही द्या. एवढी विनंती करून माझ्या 2 शब्द संपवतो.